मित्रांनो, चेहऱ्यावरती काळे डाग पडणे किंवा आपले कपाळ, नाक, डोळ्याची खालची बाजू काळी पडणे, ज्याला आपण वांग होणे असे म्हणतो, ही समस्या बऱ्याच लोकांमध्ये असते. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात असते व या समस्येमुळे बरेच लोक परेशान असतात, कारण या समस्येचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या सौंदर्यावर व आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. नमस्कार, मी आपला औषध निर्माता मित्र सोमनाथ गजली आजच्या व्हिडिओमध्ये चेहऱ्यावरती वांग होणे किंवा काळे डाग पडणे याची कारणे व उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात प्रथम आपण कारणे जाणून घेऊ. मित्रांनो, चेहऱ्यावरती काळे डाग पडणे किंवा वांग होणे याचे प्रथम कारण आहे एक्सपोज टू सनलाईट, जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात येणे. जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या स्किनचं पिगमेंटेशन होतं व त्वचा काळी पडते. याचे दुसरे कारण आहे प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये महिलांच्या शरीरातील हार्मोनल चेंजेस होतात व त्यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती काळे डाग पडणे किंवा वांग होणे हा प्रकार होत असतो. याचे तिसरे कारण आहे बर्थ कंट्रोल पिल्स, गर्भनिरोधक गोळा. काही महिला प्रेग्नन्सी टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करतात, या गोळ्यांमध्ये सुद्धा हा त्रास होत असतो. याचे चौथे कारण आहे हार्मोनल चेंजेस. वयानुसार होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा ही समस्या उद्भवत असते. व याचे पाचवं कारण आहे स्किनला एखादी इंजुरी होणे. स्किनला काही लागले किंवा इंजुरी झाली त्यामुळे त्या ठिकाणी डाग पडतो, यामुळे सुद्धा ही समस्या उद्भवते. आता आपण यावरती उपाय जाणून घेऊ. यासाठी आपण उपयुक्त असलेल्या मेलामिट या क्रीमची या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. या क्रीमचा उपयोग कशाप्रकारे करायचा, ही क्रीम आपल्या त्वचेवरती काम कशाप्रकारे करते, या क्रीमचा वापर करतेवेळेस कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मेलामेट क्रीम हे युटेल या कंपनीचे औषध आहे. या क्रीमची किंमत 85 रुपये आहे. या क्रीममध्ये हायड्रोकिनोन, ट्रेटिनोइन, मोमॅटसोन फ्युरेट हे 3 प्रकारचे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत. ही क्रीम 3 घटकांचे मिश्रण आहे. यापैकी हायड्रोकिनोन हा एक स्किन लाइटनिंग एजंट आहे, म्हणजेच हा घटक आपली त्वचा उजळण्यास मदत करतो, कारण हा घटक आपल्या स्किनवरती असलेल्या मेलॅनिन या पिगमेंटचे प्रमाण कमी करतो. या मेलॅनिनमुळे आपली स्किन डार्क दिसत असते. तर ट्रेटिनोइन हा एक व्हिटॅमिन एचा पार्ट आहे, हा आपली स्किन रिन्यू होण्यास मदत करतो. तर मोमॅटोसोन फ्युरेट हा एक स्टेरॉइड आहे. हा घटक आपल्या स्किनची रेडनेस, स्वेलिंग, इचिंग, इरिटेशन हा जो त्रास होत असतो हे कमी करण्यास मदत करतो. आता आपण या क्रीमचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊ. मित्रांनो, या क्रीमचा वापर हा संध्याकाळी झोपते वेळेसच करायचा आहे, कारण ही क्रीम लावून जर आपण सनलाईटच्या एक्सपोजमध्ये आला तर स्किनचं पिगमेंटेशन आणखी जास्त होतं व त्वचा आणखी जास्त काळी पडते. त्यामुळे ही क्रीम रोज रात्री झोपते वेळी संध्याकाळी लावायची आहे. ही क्रीम लावण्यापूर्वी आपला चेहरा व्यवस्थित धुवून घ्या, चेहरा व्यवस्थित ड्राय करा व ही क्रीम लावून संध्याकाळी झोपून घ्या. त्यानंतर या क्रीमचा वापर हा प्रेग्नन्सीमध्ये व तसेच ब्रेस्ट फीडिंगमध्ये करायचा नाही आहे. याचा ॲडवर्स इफेक्ट आपल्या बेबीवर होत असतो. तसेच या क्रीमचा वापर करते वेळेस ही क्रीम आपले डोळे, तोंड, म्युकस मेम्ब्रेन या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. हे एक शेड्यूल एच प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे, त्यामुळे ही क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायची आहे. व या क्रीममुळे जर तुम्हाला काही साईड इफेक्ट्स जाणून आले किंवा होत असतील तर कृपया एक वेळेस आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर कृपया समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.